शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्रांनो आज यशोगाथा या कार्यक्रमात म्हणजे शिक्षण घेत घेत घरच्या लोकांना दुग्ध व्यवसायात हातभार लावत असते आणि हा दुग्ध व्यवसाय करत असताना तिला काय अनुभव आला किंवा घरची लोकांची दुग्ध व्यवसायाप्रती काय प्रेम होतं किंवा कशा प्रकारे दुग्ध व्यवसाय करत आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी स्थानिक गाई पण सांभाळलेल्या आहेत परंतु पंजाबच्या गायींचं पण त्यांनी दुधाची विक्री चालू आहे किंवा पंजाबच्या गाई पण त्यांनी आणलेल्या आहेत। तर आज आपण जाणून घेणार आहोत प्रतीक्षाकडून की हा व्यवसाय त्यांचा कसा चालतो दिवसभरात। नमस्कार प्रतीक। नमस्कार। माझं नाव प्रतीक्षा सरक, मी नांदेड येथे राहते, तालुका फलटण, जिल्हा सातारा। मी केमिकल इंजिनिअरिंग VIT पुणे इथे शिकते। बर, आता प्रतीक्षा हा दुग्ध व्यवसाय करताय म्हणजे परंपरागतच दुग्ध व्यवसाय आपला, तर मग कसा सुरू झाला हा दुग्ध व्यवसाय? तर दुग्ध व्यवसाय म्हणजे आई, मी लहानपणापासून माझ्या आईला बघते, पप्पा तर बाहेरच असायचे पण आईने सुरुवात केली तेव्हा आमच्याकडे दोन गायी होत्या, दोन गायींपासून सुरुवात झाली। 2001 पासून व्यवसाय चालू आहे, आज जवळजवळ 22 वर्ष होत आले। तर तेव्हापासून तिने सुरू केलं, इथलाच गायी होता त्यांच्यापासून सुरुवात झाली। मग नंतर पप्पा रिटायर झाल्यानंतर घरी आल्यानंतर त्यांना आयडिया सुचली की हरियाणा पंजाबवरून गायी आणून आपण व्यवसायाला अजून हातभार द्यावा। बरोबर। आता तुम्ही म्हणताय की पप्पा बाहेर होते पण म्हणजे पप्पा कुठली नोकरी करत होते? माझे पप्पा CRPF मध्ये होते, तर ते चेन्नई वगैरे नंतर त्रिपुरा नंतर आता लास्टला जेव्हा ते रिटायर झाले तेव्हा ते जम्मू काश्मीर मध्ये होते। बर बर बर, म्हणजे की पप्पांना आवड होती परंतु ती नोकरी असल्यामुळे त्यांचा व्यवसाय साइड बाय साइड त्यांना मॅनेज करणं होत नव्हतं, त्यामुळे मग आईने सगळं केलं घरचं। बर बर। आईचा आधीपासून दोन गायी होता तर त्यातून ती 10-12 हजार उत्पन्न त्या काळात काढत होती, म्हणजे 2001 मध्ये। तसं वाढत, जसं दुधाला दर वाढत गेलं तसं तसं उत्पन्न पण वाढत गेलं। गायी दोनच होत्या, पप्पा घरी आल्यानंतर पप्पांनी अजून दोन गायी सातारवरून आणल्या, त्यांची कपॅसिटी 10-12 लिटर होती त्या व्यायला। मग नंतर त्या झाल्यानंतर पप्पांनी हरियाणा पंजाबवरून गाय आणण्याचा डिसिजन घेतला। मग आता हरियाणा आणि पंजाबवरून गाय आणल्या, तर पहिलं तर पप्पांनी यूट्यूब चॅनल्स वगैरे खूप जास्त प्रेफर केले पण डिसिजन चुकला असा की त्यांनी आणतानाच 8 गायी आणला। तर तेव्हा कसं व्हायला पाहिजे होतं की त्यांनी जास्तीत जास्त 2-3 गायी आणायला हव्या होत्या पण एकत्र आणल्यामुळं खूप जास्त, म्हणजे आपण म्हणू शकतो की इन्व्हेस्ट खूप जास्त केलं त्यांनी त्यात। मग इन्व्हेस्टमेंट केल्यामुळं असं असतंच ना की माणूस अपेक्षा करतं की आपल्याला त्यातून तेवढा जास्त बेनिफिट पण व्हावा, पण तसं काही झालं नाही का। तर तो पहिला एक्सपिरियन्स असल्यामुळं आम्ही त्यांना चारा वगैरे देण्यात थोडंसं हे झालो। फसगत कुठं झाली? फसगत झाली ते माणसांनी फसगत केली, जसं की आपल्या इकडचे वेगवेगळे हे असतात, त्यांच्याशे व्यापारी वगैरे असतात तर त्यांचं कॉन्टॅक्ट असतं एकमेकांसोबत, तर त्यांनी सांगताना तर खूप जास्त सांगितलं, जसं आपण मराठी माणसाला सांगतो विश्वासात घेऊन सांगतो तसं सांगितलं। पप्पा जवळजवळ त्यांच्याबरोबर 1-1.5 तास बोलले आपल्या इकडच्या माणसांसोबत, त्यांचा सल्ला वगैरे घेऊन मग पप्पा पंजाबला गेले। तर तिकडं जाऊन पण सगळे माणसं छान वाटत होते, बोलत छान होते, आपल्याला वाटायचं की आपण एवढा विश्वास ठेवला तर एवढा विश्वासघात ते करणार नाहीत ह्या अपेक्षेवर, जसं साध्या माणसाचा विचार असतो तशा अपेक्षेवर पप्पांनी गाय आणला होता। तर पप्पांचा विचार असा होता की तिथं गेल्यानंतर ते आपल्याला विश्वासात घेतात, डॉक्टर वगैरे सगळं चेक करून देतात। तर मग पप्पांनी तिथल्या डॉक्टरांचा, म्हणजे डॉक्टरांना चेक करायला सांगितलं, तर गायी प्रेग्नंट होता 2-3 महिने पण पप्पांना सांगितलं की 8 महिन्याची गायी प्रेग्नंट आहे। मग जेव्हाही आम्ही काळी गाय आणली मोठीवाली तर तिचं सांगितलं होतं की ती 9 महिन्याचं, म्हणजे 1 महिन्यात ती दूध द्यायला सुरुवात कर, म्हणजे वेळ ती, पण तिने तरी आणल्यानंतर 4-5 महिने एक्स्ट्रा घेतले, म्हणजे 4-5 महिने पप्पांना अंगावर गायी सांभाळायला लागल्या। हा आरोग्याचा खर्च वाढला, नंतर इकडं आणल्यानंतर 1-2 वेळा तर त्यांना गोचर तापातच पैसे जास्त गेले। बर बर। पण प्रतीक्षा तुम्हाला काय वाटतंय की शेतकऱ्यांना आता खूप क्रेज आहे पंजाबच्या गायी, तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? त्यांनी काळजी अशी घेतली पाहिजे की एक्साइटमेंटमध्ये कुठला पण डिसिजन नाही घेतला पाहिजे। आणताना त्यांनी आणताना 2-3 गायी जास्तीत जास्त पहिल्यांदा आणले पाहिजेत, खूप जास्त इन्व्हेस्टमेंट नाही केली पाहिजे। मग नंतर त्यांनी घाई घाई लगेच, म्हणजे त्यात नाही पडलं पाहिजे असं पूर्ण विचार करून, तेवढं आपलं बजेटमध्ये राहून 3-4 लाख रुपये आपल्या बँकमध्ये असावेत असं स्टोरेज करून त्यांनी विचार करून आणायला पाहिजेत गाई। बरोबर। की चाऱ्याचं काय वाटलं तुम्हाला, पंजाबच्या गायीच्या चाऱ्यात आणि आपल्या चाऱ्यात किती फरक करावा लागतो? आपल्या इकडं जास्त करून प्रेफर करतात माणसं मका देणं, नंतर म्हणजे कडवळ वगैरे देणं ते प्रेफर करतात, पण तिकडचे माणसं मुरघास वगैरे ते गव्हाचं TMR पद्धतीनं चारा देतात आणि मुरघास वगैरे तेच जास्त प्रेफर करतात। बरोबर। त्यामुळं गाय आणताना पहिलं तर आपल्याकडे तेवढा चारा उपलब्ध पाहिजे तेवढा अमाऊंटमध्ये, चाऱ्याची सोय झाल्यानंतरच पूर्णपणे विचार करून मग आपण गाय आणला पाहिजे।
इथं आल्यानंतर चाऱ्यात बदल झाला तर आरोग्य बदलू शकतं. आणि मेन म्हणजे मुरघासाचे पीएच लेवल चेक करून त्यांनी पूर्ण हे केलं पाहिजे. जे काय आपल्याकडे आहेत गाईस सेट झालेल्या, तर त्यांचं कसं दिवसभराचं नियोजन चालतं? पर लिटरला आम्ही 300 ग्रॅम पेंड देतो. नंतर त्यामध्ये आम्ही सुक्का जो फॉर्डर असतं आणि वेट फॉर्डर असे म्हणजे मुरघास आणि कुट्टी जे असते आपले मक्काची वगैरे ती कुट्टी त्यांना टाकतो. त्यामध्येच मिनरल मिक्सचर पण मिक्स करून सकाळी देतो, 100 ग्रॅम मिनरल मिक्सचर. आणि संध्याकाळी पण जसं सकाळी फॉलो करतो ती स्टेप संध्याकाळी. मध्ये आधी जास्त खायला देण्याची गरज नाही आहे, सकाळ संध्याकाळच फक्त रुटीन चालू ठेवायचं. जर आपण मुक्त गोठा केला तर त्यामध्ये पाण्याची सोय राहते, त्यांच्या गरजेनुसार मग ते पाणी पित राहतात. तर मुक्त गोठ्यात असं होतं की त्यांच्या गरजेनुसार ते पाणी पितात. आणि आपल्याला माहिती आहे जर पाण्याची लेवल गाईच्या ह्याच्यात कमी झाली तर गाई गाभाडू शकते. मग त्यामुळं मुक्त गोठा असणं गरजेचं आहे, कारण त्यामुळं त्यांचं आरोग्य पण व्यवस्थित राहतं. मिनरल मिक्सचरचं काय महत्त्व वाटतंय तुम्हाला? तर मिनरल मिक्सचरमध्ये असं असतं की पेंड आपण देतो, भुसा देतो, तर त्यामध्ये सगळे प्रोटीन्स मिनरल्स जे असतात ते गायांना भेटत नाहीत. तर आपण मिनरल मिक्सचर दिल्यामुळे ती कमी भरून काढतो आणि गाया रिपीट होण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं, म्हणजे कमीच होतं असं म्हणू शकतो आपण. म्हणून मिनरल मिक्सचर त्यांच्या ह्यात असलं पाहिजे सकाळ संध्याकाळ. जर आपल्याला मिनरल मिक्सचर आपण नाही देऊ शकत गायांना, तर चाटण विटा तरी असल्या पाहिजेत. जर आपण खूप जास्त कॉस्टली नाही तर ॲटलीस्ट आपण कमी किमतीचं मिनरल मिक्सचर तरी टाकू शकतो, त्यांनी आरोग्य चांगलं राहतं. चाटण विटा तर मग नक्की वापरा जर मिनरल मिक्सचर होत नसेल तर. आता आपल्या या गोट्यामध्ये आता फॅन पण आहे, फॅनची म्हणजे कशासाठी व्यवस्था केली, म्हणजे काय उपयोग होतोय त्याचा? तर आता मुक्त गोठा असल्यामुळे मच्छरचं वगैरे प्रमाण वाढतं आणि त्या गायांची हेल्थ बिघडू शकते, त्यांना तापाचं वगैरे प्रमाण वाढू शकतं. तर त्यामुळं फॅन आपल्याला हेल्प करतं. आणि वातावरण आपल्या इकडं मोस्टली कधी कधी उन्हाळा खूप जास्त असतो, तर गायांना ते जाणवू नये म्हणून फॉगर्स आणि फॅनचा वापर केला जातो. आता फॉगर्स पण तुम्ही वापरताय, तर फॉगरचा काय वापर होतोय तुम्हाला? तर आपल्या इकडचं क्लायमेट, महाराष्ट्राचं क्लायमेट थोडंसं जास्त हीट असतं ना, तर तिकडच्यांना गायांना हरियाणावरून आणल्यानंतर एवढी सवय नसते आपल्या इकडच्या वातावरणाची, तर त्यांना थोडंसं कोल्ड क्लायमेट राहावं, ते मेंटेन राहावं क्लायमेट, म्हणून आपण फॉगरचा यूज केलाय. बरोबर, त्याचा फरक किती वाटतोय तुम्हाला? बऱ्यापैकी फरक पडतो, गायांना ताप वगैरे येत नाही, वातावरण वाढल्यामुळे टेम्परेचर मेंटेन राहतं. प्रतीक्षाजी, गायींच्या खाली मॅट आहेत आता आपल्या, तर ह्या मॅट जरा कलर वेगळा दिसतोय, तर मग ह्या मॅट कुठून आणल्यात तुम्ही? ह्या मॅट पप्पांनी येताना हरियाणा पंजाब वरूनच आणलेल्या आहेत, तिकडं कमी किमतीत भेटतात, त्यामुळे मग जास्त शेतकरी तिकडूनच आणणं प्रेफर करतात. जास्तीत जास्त ते 1-1.5 वर्ष चांगलं चालतं, कारण ते नंतर जिजत गायांनी. जिजतंय हो. बर बर, दगडी किंवा त्याला मस्टाडीस म्हणतो आपण, तर आता म्हणजे आपल्या गोट्यामध्ये त्याचं काय प्रमाण आहे का दगडीचं किंवा मस्टाडीस? तर जेवढं आपण स्वच्छता टिकवून ठेवल तेवढं जास्त मस्टाडीसचं प्रमाण कमी राहतं आम्हाला असं जाणवलंय. मुक्त गोठ्यात तर दिसतच नाही, आणि जरी कधी तुम्हाला जाणवलं तर प्रथम उपचार करणं गरजेचं आहे. आम्ही पण तेच करतो, प्रथम उपचार आम्ही घरीच करतो, का तर मग आपण बरीचशी कामं घरी केल्यानंतर डॉक्टरांचं खर्च जो आहे तो वाचतो आणि आपलं कमी जरा तोटाकडं आपण हे करतो, फायदा होतो आपला. तर गोठ्यात आता 2 गाई सध्या दुधाचं चालू आहे आणि 3 गाई तर प्रेग्नेंट आहेत, तर 2 गाईंचं दूध आता 50 लिटर पर्यंत जात आहे.